एका जवानाचं स्वागत घरी आल्यानंतर कशा प्रकारे केलं पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे। भारतीय लष्करी जवानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। चॅनलवरती नवीन असाल तर एम ए मराठीला जरूर सबस्क्राईब करा। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेखाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांचे डोळे पानवले आहेत। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये घराच्या समोर उसाच्या शेताच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर एक कार येऊन थांबते। या गाडीमधून उतरलेला एक लष्कर जवान समोरच उभा असलेल्या एका व्यक्तीला मिठी मारतो। त्यानंतर हा तरुण घरात प्रवेश करण्यासाठी जातो। त्यावेळी घराच्या गेट समोर रेड कार्पेट टाकलेलं दिसतं। कार्पेटवर चालण्याआधी हा तरुण सॅल्यूट करतो। त्यानंतर तो परेडमध्ये चालत जातो। या कार्पेटवरून चालत जाता आईला मिठी मारतो। त्यानंतर हा तरुण आणि वडील आणि गावकरी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात। त्यानंतर हा तरुण काही पावलं मागे जातो आणि आपल्या वडिलांनी तसेच भावाला सॅल्यूट करतो। त्यानंतर या तरुणाची आई आणि बहीण त्याला मिठाई खाऊ घालते आणि त्याचं तोंड गोड करते। लष्करात सेवा करणारा हा जवान घरी आल्यानंतर घरच्या मंडळींनी अगदी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचं स्वागत केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे। भारतीय लष्करामध्ये सहभागी झालेल्या तरुणाला पाहून गावकरी नातेवाईकांना वाटणारा अभिमान पहा। या जवानाच्या स्वागताचा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे। तसेच असंच काहीसं स्वागत अनेक जवानांचं केलं पाहिजे जेव्हा ते घरी येतात, तर यामुळे त्यांना अभिमान आणि आनंदसुद्धा वाटला पाहिजे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता।